हे आहे बीटीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी प्रतिबिंब जनमनाचं। नमस्कार, संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। राज्याचा जर विचार करायचा झाला तर 1995 ते 1999 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये युतीचं राज्य होतं, शिवसेना भाजप युतीचं। त्यानंतर 1999 ते 2004 अशी 15 वर्ष काँग्रेसचं आघाडी सरकार होतं आणि त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे 2014 झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपनं मुसंडी मारली आणि भाजपचं राज्य आलं। काही कालावधीनंतर राज्यातील सरकारमध्ये भाजपच्या बरोबरीनं शिवसेनेनंही प्रवेश केला आणि आता हे शिवसेना आणि भाजपाचं सरकार आहे, ज्याला महाआघाडीचं सरकार म्हटलं जाते। पण तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची कोल्हापूरच्या दृष्टीनं अशी गोष्ट आहे की गेल्या 15-20 वर्षांचा जर विचार केला तर कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हे कायम शेजारच्या जिल्ह्यातील किंवा परजिल्ह्यातील नेत्यांकडे असायचं। मात्र यंदा पहिल्यांदाच चंद्रकांतदादा पाटील यांच्या रूपानं कोल्हापुरातील उमेदवार, कोल्हापुरात राहणारे नेते हे कोल्हापूरचे पालकमंत्री बनलेले आहेत। ज्यांना कोल्हापूरचे प्रश्न माहिती आहेत, कोल्हापूरच्या समस्या माहिती आहेत, असे नेते आज आपले पालकमंत्री आहेत ही एक जमेची बाब आहे असं मला वाटतं। या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्रीपद भूषवणारे आणि त्याचबरोबर राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम ही चार महत्वाची खाती सांभाळणारे आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। मी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो। दादा, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। यापूर्वी सुद्धा आपण आलेला होतात। माझा पहिला प्रश्न आपला असा असणार आहे की एकूणच तुमचा जो प्रवास आहे त्याच्या प्रवासानुसार राजकीय भूमिका ते प्रशासकीय भूमिका या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत। आज तुम्ही पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न काय त्याकडे आपण नंतर येऊच, पण आता लगेच येत्या काही दिवसामध्ये म्हणजे 22 ते 25 मे या दरम्यान कोल्हापुरामध्ये भाजपाची राज्य कार्यकारिणीची बैठक होतीये, या बैठकीसाठी कोल्हापुरात कोण कोण येणार आहेत हे आधी आम्हाला सांगा। 22 ते 24 राज्याची जी बैठक आहे त्याचे वेगवेगळे भाग आहेत। 22 भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे संध्याकाळी 5 ते रात्री 9। 23 आणि 24 राज्याच्या कार्यकारिणीची बैठक आहे, ज्या बैठकीमध्ये 24 प्रत्येक विधानसभेतून एक राज्य परिषद सदस्य असतो, त्या 288 विधानसभा मतदारसंघातल्या 288 राज्य परिषद सदस्यांनाही शेवटच्या दिवशी बोलवलं, ज्याला आम्ही राज्य परिषद असं म्हणतो। प्रामुख्याने आमचे राज्याचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलले, खासदार रावसाहेब दानवे झाले, तर त्या नवीन अध्यक्षांना राज्य परिषदेने कन्सेंट द्यायचे असते, मान्यता द्यायची असते। ओके, आणि त्यामुळे ही एक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आम्ही एकाच वेळेला राज्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, राज्याच्या कार्यकारिणीची बैठक आणि राज्य परिषद असं सगळं एकाच ठिकाणी बोलवलेलं आहे। कोण कोण येणार त्यासाठी? या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा येणार आहेत। ओके, ते 23 पूर्ण दिवस बैठकीत राहणार आहेत, बैठकीचं उद्घाटन देश करणार आहेत। बैठकीचा समारोप जो आहे 24 तारखेला तो खुला समारोप असणार आहे, त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून 10,000-11,000 कार्यकर्ते, नागरिकांनाही त्यात प्रवेश आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकही येऊ शकतात, सर्वसामान्य नागरिकही येऊ शकतात, परंतु प्रामुख्याने कार्यकर्ते। आम्ही बूथपर्यंतची रचना संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये डेव्हलप केली, 1,000 संख्येचा टेंटेटिव्ह बूथ, त्या बूथ लेवलचे दोघे तिघे कार्यकर्ते आले पाहिजेत असा आम्ही या 3 जिल्ह्यात प्रयत्न करून 10,000 संख्येचा 24 तारखेला खुला समारोप होईल। त्या समारोपाला माननीय नितीन गडकरी हे संबोधित करतील। 3 दिवसाच्या ह्या सगळ्या एक्झरसाईजमध्ये, कारण एक्झरसाईज मी अशा म्हटलं की त्यात वेगवेगळे पार्ट आहेत, त्याच्यामध्ये राज्याचं पूर्ण मंत्रिमंडळ येईल, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची मी वेगवेगळी नावं सांगत नाही, सगळेच मंत्री येतील। राज्याचे जे केंद्रात मंत्री आहेत, म्हणजे प्रकाश जावडेकर केंद्रात मंत्री आहेत, स्मृती इराणी केंद्रात मंत्री आहेत, हंसराज अहिर केंद्रात मंत्री आहेत, असे सगळे राज्यातले जे पियुष गोयल राज्यात केंद्रात मंत्री आहेत, असे राज्यातले जे केंद्रात मंत्री आहेत, पण बेसिकली ते प्रदेशाचे मेंबर्स असतात, ते या बैठकीला यायचे असं एका अर्थाने केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातले, महाराष्ट्रातले सगळे मंत्री आणि महाराष्ट्राचे सगळे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, राज्य परिषद सदस्य असं जवळजवळ 1,000 संख्येचं हे 3 दिवसाचं संमेलन व्हायचं आहे। पण या 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं कोणते ठराव असतील किंवा कुठल्या विषयावर चर्चा होईल?
स्वाभाविकपणे ज्यावेळेला आम्ही विरोधी पक्ष होतो त्यावेळेला विरोधी पक्षाचं प्रदेश बैठक असेल तर स्वाभाविकपणे सरकारकडे मागण्या करणारे ठरवायचे. आता आम्ही सरकारमध्ये आहोत आणि दोन्हीकडे आहात, राज्यातही आहात आणि केंद्रातही आहात. आता आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यामुळे सरकारमध्ये असतानाचे जे ठराव स्वाभाविकपणे ज्या ज्या गोष्टी सरकारने केल्या त्याचं ऍप्रिसिएशन करणारे आणि थोडीशी अजून काही सरकारकडून अपेक्षा करणारे. समजा एका बाजूने 2000 कोटीचं ऊसासाठीचं बिनव्याजी कर्ज सरकारने दिलं, त्याचं अभिनंदनाचा प्रस्ताव असं असेल. तसंच मोठ्या प्रमाणावर आगामी काळामध्ये ऊस उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी इथेनॉलकडे शिफ्टिंग व्हायचं असेल तर राज्याने इथेनॉल प्रोजेक्टसाठी मदत केली पाहिजे कारखान्यांना, असाही त्याच्यामध्ये भाग असेल. म्हणजे झालेल्याचं अभिनंदन असेल, काही राहिलंय त्याच्याबद्दलची अपेक्षा असेल. अच्छा, पण स्वाभाविकपणे खूप मोठ्या प्रमाणावर राज्याने आणि केंद्राने जे निर्णय केले ते निर्णय सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणं, त्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपनं संपूर्ण देशभर सदस्य नोंदणी अभियान राबवलं त्या पद्धतीनं एक प्रकारे हे अधिवेशन म्हणजे तुमचं भाजपचं कॅम्पेन होणार आहे का? हा, असं म्हणायला हरकत नाही. कारण किंवा जनाधार वाढण्यासाठी भाजपची प्रतिमा अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न होणार आहे. तुम्ही आता बोलताना म्हटलात की 2000 कोटींचं पॅकेज परवाच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं, पण अजूनही प्रत्यक्षामध्ये ते पॅकेजची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये. हे मिळणार आहे कधी? जवळपास आता एक महिना उलटून गेला. याच्यामध्ये केंद्राने ह्यात काही कॉन्ट्रीब्युट करावं असा एक प्रयत्न चाललेला आहे आणि त्यामुळे आम्ही थोडस थांबलो आहोत. आणि आत्ता जी केंद्रामध्ये अरुण जेटलीजींची भेट झाली, ज्याला मी स्वतः गेलो होतो, आणि देशभरातल्या साखर संघाचा अध्यक्ष आणि राज्य साखर संघाचा अध्यक्ष अशी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट झाली. या वेगळ्या भेटींमधून काही आशा केंद्राकडून पण निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्या 2000 कोटीच्या लोनमध्ये केंद्र काही कॉन्ट्रीब्युट करेल का, किंवा केंद्र 25 लाख मेट्रिक टन साखर 31 रुपये, 31 रुपयाचं लॉजिक असं आहे की 31 रुपये किलो, याचं लॉजिक असं आहे की 31 रुपये किलोचा भाव साखरेचा असेल असं गृहित धरून FRP काढली गेली आणि रेट मात्र 22 रुपयापर्यंत खाली आला. त्यामुळे काही साखर किमान केंद्राने FCIच्या माध्यमातून 31 रुपयांनी खरेदी केली पाहिजे असा आग्रह आपला चालला आहे. तो जर झाला तर डायरेक्ट 25 लाख मेट्रिक टनाचे देशभरामध्ये 6-6.5 हजार कोटी रुपये साखर खरेदीतून केंद्र देईल. अच्छा, त्यातली 11 लाख मेट्रिक टन साखर ही महाराष्ट्रातली FCI घेईल, म्हणजे केंद्र घेईल. त्याचे 31 रुपये 3-3.5 हजार कोटी रुपये येतील. ओके, आता ही अमाऊंट आल्यानंतर एखाद्या वेळेस 2000 कोटीचं जे पॅकेज आम्ही घोषित केलं त्याच्यात आम्हाला थोडं शेअरिंग मिळेल आणि त्यामुळे फार 6 महिने झाले घोषणा होऊन असं झालेलं नाही. 10 एप्रिलला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घोषणा केलेली आहे. कारखाना वाईज किती अमाऊंट याची होते उतार्याप्रमाणे याची सगळं तयार झालेलं आहे, फक्त केंद्राची यात काय मदत होऊ शकते हे बघण्यासाठी थोडं आम्ही थांबलो. पण याचा कालावधी काही तुम्ही ठरवलं का की किती कालावधी वाट बघायची? आणि दुसरी गोष्ट की केंद्रानं अजूनही बफर स्टॉकची सुद्धा काही घोषणा केली नाही. ऍटलीस्ट बफर स्टॉकची घोषणा केली असती तरी काही दिलासा मिळाला असता, कदाचित त्यामुळे बाजारपेठेतले साखरेचे दर वाढले असते. पण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किंवा कारखान्यांना वाचवण्यासाठी अजूनही ठोस भूमिका भाजप सरकारकडून झालेली नाही असा आरोप होते, त्याच्याबद्दल काय? नाही नाही, ऑलरेडी केंद्राने आणि राज्याने साखर उद्योग वाचवण्यासाठी आणि साखर उद्योग वाचवण्यातून ऊस उत्पादकाला वाचवण्यासाठी खूप स्टेप्स घेतल्या. राज्याने 870 कोटी रुपयाचा परचेस टॅक्स वेव केला, जो प्रति टन जवळजवळ 100 रुपये मदत म्हणून प्रति टन 100 रुपये पडते. राज्याने को जनरेशनची कारखान्यांची बिलं एका दिवशी पे केली जवळजवळ 55 कोटी रुपयाची. केंद्राने कच्ची साखर एक्सपोर्ट करण्यासाठी प्रति टन 4000 रुपयाचं अनुदान घोषित केलं, राज्यातली कच्ची साखर जावी आणखीन म्हणून राज्याने ॲडिशनली 1000 रुपये प्रति मेट्रिक टन घोषित केलं. त्याच्यानंतर मळीवरचं नियंत्रण आम्ही उठवलं की जेणेकरून मळीचे भाव जे प्रचंड पडले होते ते आता हळूहळू बरे यायला लागले, कारण मळी आता राज्याच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर एक्सपोर्ट करता येईल अशा प्रकारे स्थिती आली. केंद्राने आता साखर इम्पोर्ट जास्त होऊ नये म्हणून इम्पोर्ट ड्युटी 25%ची 40-40% केली. केंद्राने साखर कारखान्याने हळूहळू केवळ साखर करत न बसता इथेनॉलकडे शिफ्ट व्हावं म्हणून इथेनॉलचा एक्साइज माफ केला की ज्यामुळे प्रति लिटर इथेनॉलला 6 रुपये जास्त मिळतील. त्यामुळे कुठल्या स्टेप्स घेतल्या गेल्या नाहीत असं म्हणता येणार नाही, प्रयत्न सगळ्या बाजूने चालू आहे. 2 मेजर गोष्टी राहिलेल्या आहेत की उचलून पैसे देणं आयदर साखर खरेदी करण्याच्या माध्यमातून किंवा कर्ज माध्यमातून, एवढाच एक पार्ट राहिलेला आहे. आणि त्यावर केंद्राची आणि राज्याची स्थिती आता अशी नाही की असा एखादा आर्थिक निर्णय पटकन होईल, त्यामुळे थोडा वेळ जातो. तुम्ही आता राज्याची आणखीन राष्ट्रीय स्तरावरची एकूण पॉलिसी किंवा कार्यपद्धती सांगितली, आता आपण आपल्या जिल्ह्याकडे येऊया. खरं तर विरोधी पक्षामध्ये असताना
टीका करणं आरोप करणं खूप सोपं असतं, पण जेव्हा सत्ताधारी होतो तेव्हा मात्र जेव्हा वस्तुस्थिती लक्षात येते त्यावेळेला खूप गोची होऊ शकते. कोल्हापूरच्या टोल प्रश्नासंदर्भात अशीच गोची झाली आहे काय दृष्टिक्षेपात तोडगा आहे? कारण तुम्ही जो तोडगा सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये MH09 वाहनांना वगळावं, हा तोडगा अजून सर्वमान्य नाही आहे. संपूर्ण टोल मुक्ती अशी जी काही एक मागणी होती आहे त्या सगळ्यातनं तुम्ही मार्ग कसा काढणार? नाही, विरोधी पक्ष असताना आणि सत्तेमध्ये असताना थोडाफार फरक पडतो हे मला मान्यच आहे. विरोधी पक्ष असताना अशा प्रकारची कुठलीही गणितं आपण कॉन्क्रीट केलेली नसतात, कारण तसा डाटाही आपल्याकडे नसतो. किंवा नेमकं राज्याला कर्ज किती आहे, नेमकं राज्य विकासावर किती खर्च करणार आहे. सत्तेमध्ये आल्यानंतर एका वेळेला अनेकांना समाधानी करण्यासाठी पैशाची व्यवस्था करायची असते, त्यावेळेला हा थोडा फरक पडतो. पण विरोधी पक्ष असताना केलेली केलेल्या सगळ्याच मागण्या ह्या सत्तेत आल्यानंतर आम्ही सोडून दिल्या असं केलेलं नाही आहे. कापसाचा विषय घ्या की कापसाच्या बाबतीमध्ये आम्ही ठरवलं की बाबा 4050 रुपये हा हमी भाव द्यायचा. मार्केटमध्ये 3200 रुपये भाव होता. 850 रुपये प्रति क्विंटल असा लॉस सहन करून सुद्धा 1 कोटी क्विंटल कापूस आपण खरेदी केला. टोलच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्ण टोल माफी जरी महाराष्ट्रात आम्ही नाही केली तरी सुद्धा 12 टोल नाके आम्ही आउटराईट बंद केले, बायबॅक ज्याला म्हणतात, आणि 53 टोल नाक्यांवर स्मॉल व्हेकलला एक्झेम केलं. ही अमाऊंट सुद्धा वर्षाला 405 कोटी जवळजवळ 30 वर्ष, काही 22 वर्षात संपतील, काही 15 वर्षात संपतील, पण काही 30 वर्ष चालतील. बरोबर. तर ती 30 वर्ष धरली तर जवळजवळ 12,000 कोटी रुपये आपण टोलच्या टोलमध्ये दरवर्षी 405 प्रमाणे देणार आहोत. त्यामुळे असं आउटराईट म्हणता येणार नाही की विरोधी पक्षामध्ये असताना, विरोधी भूमिका असताना आम्ही जे म्हटलं ते आम्ही सत्ताधारी झाल्यानंतर इम्प्लिमेंटच करत नाही आहोत. परंतु सत्ताधारी झाल्यानंतर काही गोष्टींचं तारतम्य हे सगळेच विषय पैशाशी जोडलेले असल्यामुळे सांभाळावं लागतं. आणि कोल्हापूरच्या टोलच्या बाबतीमध्ये तर म्हणायचं झालं तर केवळ आर्थिक विषय नाही आहे, नाही जसं मी म्हणणार नाही आहे की 600 कोटी रुपये IRB क्लेम करते आहे. पुनर्मूल्यांकन समितीने जरी 300 कोटी म्हटलं तरी सुद्धा व्याजाने पुन्हा 600 कोटीच होणार. एवढी रक्कम एकरकमी उचलून सरकारला देणे शक्य नाही हे जसं आहे तसं एवढी पॉलिसी मॅटर म्हणून तसं जर एवढी रक्कम एकरकमी दिली IRB निघून जाईल. मग 49 किलोमीटरच्या रस्त्यांचा मेंटेनन्स कोण करणार? हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. आणि त्यामुळे आम्ही MH09 वजा करा म्हणजे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना रिलीफ होईल. ती अमाऊंट आम्ही कमी देत नाही आहोत. मला तर कालपर्यंत वाटत होतं की ती अमाऊंट वर्षाला 18 कोटी येईल, पण काल एक्झॅक्ट डिजिटल कॅमेराच्या माध्यमातून ज्यावेळेला 15 दिवसाचा डाटा कलेक्ट केला गेला MH09चा तर त्याच्यातून ज्याला परतावा म्हणतो तो IRB ह्या MH09च्या अगेन्स्ट 28 कोटी द्यावा लागेल वर्षाला. वर्षाला 28 कोटी x 30 वर्ष. आता आम्ही एवढा देणार नाही, आम्ही निगोशिएट करू, परंतु समजा 25 कोटीवर ही तडजोड झाली, कारण त्याच्यामध्ये खूप विषय येणार आहे IRB च्या बाजूने की दर 3 वर्षांनी दर वाढ होणार आहे ती कुठे तुम्ही येत धरताय. बरोबर. दरवर्षी वाहनं वाढणार आहे ती तुम्ही येत कुठे धरताय. तरी सुद्धा आम्ही रेटून त्यांना असं म्हणणार की नाही आम्ही एवढी जमावून येणार, पण ती समजा 25 कोटी ठरली तर 30 वर्षामध्ये आम्ही 750 कोटी देणार आहोत. कोल्हापूरच्या जनतेला जे असं वाटतंय किंवा कोल्हापूर पुरतं तुम्ही हाताकडता घेत नाही आहोत, तर एकरकमी 600 कोटी काढून देण्यापेक्षा आम्ही दरवर्षाला 25 कोटीप्रमाणे 30 वर्षामध्ये 750 कोटी रुपये तुम्हाला MH09 वाहनं वगळण्यासाठी देणार आहोत. आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून रस्त्यांची डागडुजी आणि मेंटेनन्स करून घेणार. आणि उरलेली वाहनं जी आहेत ती वाहनं कुठली आहेत? तर प्रामुख्याने ह्या शहरामध्ये येणारा व्हिजिटर, या शहरामध्ये येणारा टुरिस्ट, तो वर्षातून एकदा येतो, दोनदा येतो, चारदा येतो, म्हणजे अगदी अंबाबाईच्या दर्शनाला एखादा महिन्यातून एकदा येणार असेल, मला तर कोणी आयडेंटिफाय नाही झाला, वर्षातून एकदाच येतात माणसं. वर्षातून एकदा येणार असेल तर वर्षातून 12 वेळा टोल भरावा लागेल. त्याने वर्षातून एकदा येताना 20 रुपये भरले आणि त्यामुळे आपले रस्ते नीट राहिले तर ते वर्षातून एकदा त्याने 20 रुपये भरणे आपण मान्य केले पाहिजे. समजा नाही, पण MH09 वगळून सुद्धा IRB नं काम जे निकृष्ट दर्जाचं केलं आहे ती कामं त्यांच्याकडून पूर्ण करून घेणार कामं तुम्ही? त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की पहिलं म्हणजे MH09ची सगळी अमाऊंट देणार नाही, आम्ही निगोशिएट करा. 28 कोटी होईल तर आम्ही म्हणणार की नाही आम्ही 25 कोटी देऊ, आम्ही 24 कोटी देऊ, करूया त्याचं व्यवहारिक गणित करू. दरवर्षाला वाहनं वाढतात हे आम्ही गृहित धरणार नाही. दर 3 वर्षाने भाववाढ आम्ही गृहित धरणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मुद्दा उपस्थित केला की जी कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पहिल्या वर्षाचा चेक मिळणार नाही. अच्छा, हे आम्ही आग्रहाने म्हणणार आहोत. त्याचा दर्जा जो आहे आणि करारात जी कामं नमूद केलेली आहेत ती संपूर्ण कामं व्हायला पाहिजे हा राज्य सरकारचा आग्रह. राज्य सरकारचा टोकाचा आग्रह राहील. प्रायमरी या विषयावर आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये आपण आग्रह धरलेला आहे. महानगरपालिकेच्या सीईना सरनोबतांना आपण अशा प्रकारची पेंडिंग कामं जी राहिली कामं ती लिहून काढायला सांगितलेली आहे, त्याचं कॉस्टिंग काढायला सांगितलेलं आहे.
आणि ती कामं आयआरबीने पूर्ण केल्याशिवाय आयआरबीला म्हणजे एमएस झिरोने वजा करणं हा आम्ही आदेशच काढू शकतो, त्याप्रमाणे आम्ही तो आदेश काढणार, पण त्याचे पैसे मात्र त्यांना जोपर्यंत ते अशा प्रकारची रखडलेली कामं पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आम्ही देणार नाही. टोलविषयी तुम्ही तुमची भूमिका मांडली, पालकमंत्री म्हणून जे सुरुवातीला म्हणलं की तुम्हाला कोल्हापूरचे सगळे प्रश्न माहिती आहेत, आता तुम्ही जेव्हा पालकमंत्री म्हणून चार्ज घेतलेला आहे तेव्हा प्राधान्यक्रम काय असणार आहे? कोल्हापूरचे इतके प्रश्न आहेत, म्हणजे पंचगंगा प्रदूषणाचा आहे, हद्दवाढीचा आहे, घनकचरा व्यवस्थापनाचा आहे, प्रश्न अनेक आहेत, प्राधान्यक्रम काय असणार आहे? नाही, प्राधान्यक्रमामध्ये प्रामुख्याने हा टोलचा विषय राहणार आहे, कारण तो खूप दिवस चालला, शहराचं स्वास्थ्यही त्यामुळे बिघडलेलं आहे, सारखे आंदोलनं, सारखे मोर्चे, सारखी अनिश्चितता, त्यामुळे हा आमचा टॉप प्रायोरिटीचा विषय आहे. खंडपीठ हा आमचा टॉप प्रायोरिटीचा विषय होता, तो आम्ही मार्गी लावला. आता राज्य सरकारची जबाबदारी यातली संपली की तुमच्या कोर्टमधून बॉल आता पुढच्या, पण पुढच्या फॉर्मॅलिटीज असतात, कारण उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यामुळेच राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये ठराव केलेला आहे. आता उच्च न्यायालयाने तो प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडे पाठवून थ्रू करायचा आहे, आणि माझा समज आहे की बहुधा ह्या उन्हाळी सुट्ट्यानंतर जेव्हा कोर्ट सुरू होतील त्यावेळेला सर्किट बेंचचा पहिला टप्पा ते सुरू करतील, जेव्हा महिन्यातून एक आठवडा यायचा असेल तर ते सुरू करतील असं माझं मत आहे. आणि त्यामुळे खंडपीठ ही आमची प्रायोरिटी होती, ती आम्ही पूर्ण केली. टोलचा विषय आम्ही काही करून मार्गी लावतो. आता प्रायोरिटी जी आहे ती रंकाळा प्रदूषण आणि पंचगंगा प्रदूषण आणि विमानतळी आहे. जोपर्यंत विमानतळ होत नाही आणि विमानतळाचं विस्तारीकरण होईपर्यंत छोटी विमानं यायला सुरुवात होत नाही, तोपर्यंत इथे वेगवेगळ्या कारणाने जे अनेक लोकांना यायचं इंडस्ट्री म्हणून यायचं आहे, काही ना नवीन काही कोर्सेस इथे सुरू करायचे आहेत, असं उद्योगच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना केवळ डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप फरक पडेल, म्हणजे टुरिझम पासून ते अगदी इंडस्ट्रीपर्यंत विमानतळ किंवा विमानसेवा सुरू करणं ही प्रायोरिटी आहे. हद्दवाढीबद्दल तुमची भूमिका तुम्ही यापूर्वी जाहीर केली आहे, पण शहराची ती गरज आहे हे तर तुम्ही मान्य करते का नाही? महापालिकेची गरज आहे ही. नाही, कसं झालंय की मी या निमित्ताने तुमच्याशी आणि तुमच्या माध्यमातून लोकांशी हा संवाद साधणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही विषयामध्ये एकमत होत नाही, आणि हे एकमत न होण्यामुळे सगळे विषय पेंडिंग राहतात, आणि ह्या पेंडिंग राहण्यामुळे आपण खूप मागे पडत चाललेलो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हद्दवाढ करायची म्हटली की जवळचं एखादं छोटंसं गाव सुद्धा मोरेवाडे उठून बसणार की नाही हद्दवाढ करायची नाही. आणि कचऱ्याचा प्रश्न असला तरी तसंच होते, कचरा टाकायचा कुठं म्हटलं की लगेच संबंधित गाव त्याला विरोध करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी विकासाच्या बरोबरीने काही विषयांना मुरड घालावी लागते असं जर नाही म्हणलं आणि प्रत्येक विषयाकडे निगेटिव्ह भूमिकेतून बघितलं, म्हणजे मला असं लक्षात आलं की कोल्हापुरात कुठलाही विषय आला की पहिलं त्याच्यामधले निगेटिव्ह काय हे बघण्याला सुरुवात होते, आणि त्याच्यापर्यंत लगेच पत्रकबाजी, लगेच आंदोलन सुरू होतात. याच्यातून विकास होणार नाही असं माझं मत आहे, कारण कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही. आता ही काय थोपता येणार नाही त्या आजूबाजूच्या गावांवर, आणि त्यामुळे माझं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन याचं प्रबोधन केलं पाहिजे. अच्छा, की हद्दवाढी कशी कोल्हापूर शहराच्या विकासाला आवश्यक आहे, त्याचा परिणामी तुमचाही विकास होणार आहे. तुम्ही त्या महानगरपालिकेत आलात की तुमचे रस्ते नीट होतील, तुमच्या आता त्यात सुरुवात कुठून होते सगळ्या आजूबाजूच्या गावांची, की तुमचे कुठे रस्ते चांगले आहेत, तुमचे कुठे पिण्याचे पाणी चांगले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी एक कॉन्फिडन्स, एक विश्वास दिला पाहिजे की तुम्ही या महानगरपालिका हद्दीमध्ये आम्ही तुमचा विकास करू. मोठा काळजीचा विषय आजूबाजूच्या गावांचा असा आहे की आमच्या जमिनी जातील, टॅक्सेशन वाढेल. या सगळ्याबद्दलचे गैरसमज जे आहेत ते दूर करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोल्हापूर महानगरपालिकेतल्या नगरसेवकांनी इथे बसून ठराव करत बसण्यापेक्षा गावं वाटून घेऊन, आणि मग त्याच्यामध्ये उगाच गोकुळ शिरगाव MIDC पण आत घ्या आणि शिरोली पण आत घ्या असं करत न बसता, जे प्रॅक्टिकल आहे अशी काही जी नॅचरली असोसिएट आहेत, जे ऑलरेडी शहराच्या काही फॅसिलिटी घेतातच आहेत, अशांना इन्क्लूड करण्यासाठी जाऊन जनप्रबोधन म्हणजे बैठका घ्या, त्यांच्याकडे स्टॅटिस्टिक मांडा, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्या दूर केल्या पाहिजे. तुम्ही एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात की किमान विकासाच्या मुद्द्यावर तरी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये खो घालण्याची जी काही एक वृत्ती आहे ती वृत्ती आपली थांबली पाहिजे, कमी झाली पाहिजे. आज आपल्यासोबत आहेत आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, त्यांच्याशी अजूनही काही मला बोलायचं आहे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक, पाहत राहा संवाद प्रतिभाग. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्या नजीक साकारतय 58 फार्म हाऊस च परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHK चे 700 ते 1500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस,
ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडे, त्यामुळे बुकिंग साठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या कल्पनेतून आणि प्राचीन आयुर्वेदाच्या दिव्य शक्तीतून साकारलंय पतंजली चिकित्सालय. राजारामपुरी 7व्या गल्लीत वर्धमान चेंबर्स मध्ये सुपर बाजारच्या स्वरूपात सुरू आहे पतंजली चिकित्सालय आणि पतंजली सुपर शॉपी. प्रत्येक उत्पादन तुम्ही थेट हाताळू शकता, पाहू शकता. विविध औषधी चूर्ण, काढा, बटी, भस्म, रसायन यासह पतंजली तूप, सौंदर्य प्रसाधने, साबण, टूथपेस्ट, मध, च्यवनप्राश अशी पतंजलीची मिठापासून पिठापर्यंतची दर्जेदार उत्पादनं मिळतील पतंजली आयुर्वेद शॉपीमध्ये. खुद्द रामदेवजी महाराजांनी सन्मानित केलेल्या कोल्हापुरातील राजारामपुरी 7वी गल्ली इथल्या पतंजली चिकित्सालय आयुर्वेद शॉपीला तुम्हीही भेट द्या आणि निरामय जगण्याचा आनंद घ्या. कोल्हापुरात बहरलंय आदरातिथ्याचं झाड. आपुलकीची मुळं, स्वादिष्ट मेन्यूची पानं फुलं आणि ग्राहक सेवेसाठी सज्ज हॉटेल के ट्री. शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शांत परिसरात प्रसन्न वातावरणात साकारलंय व्हेज नॉन व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, एसी रूम, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल यांनी परिपूर्ण देखणं थीम हॉटेल के ट्री. आलिशान रेस्टॉरंट मध्ये मिळेल इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल फूड, अस्सल थाई, चायनीज आणि कोल्हापुरी डिशेस, वेल डेकोरेटेड रूम्स आणि विनम्र सेवा. त्यामुळे हॉटेल केटरी म्हणजे सेवा स्वादाची अनुभूती न्यारी. हॉटेल दर्शनी ग्रुपचा नवा प्रकल्प हॉटेल केटरी, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्या नजीक साकारतय 58 फार्म हाऊस परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHK 700 ते 1500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडे, त्यामुळे बुकिंग साठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतो आहोत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी. दादा, आपण पहिल्यांदा अधिवेशनाबद्दल सांगितलं, कोल्हापूरच्या प्रश्नांविषयी बोललो, मला आता पुन्हा एकदा राजकीय भूमिकेकडे जायचंय. भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत कुरबुरी वाढत चाललेल्या आहेत का? विशेषतः मुख्यमंत्री पद हा कळीचा मुद्दा बनलाय का? कधी खडसे साहेब उठून बसतात, कधी पंकजाताई मुंडे म्हणतात की मीच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, याच्यावरनं कुठेतरी पुन्हा एकदा तुतुमिमी सुरू झालेला आहे का? नाही नाही नाही, असं बिलकुल काही झालेलं नाही आहे. आणि मोठा जो प्रॉब्लेम आता मीडियामध्ये आहे की एखाद्या वाक्याचा आगापेक्षा न दाखवता ते बरोबर मधलं वाक्य टाकायचं. पंकजाताई कार्यक्रमांमध्ये गेल्या असताना तिने असं म्हटलं की बा लोकांची अशी इच्छा आहे की मी मुख्यमंत्री व्हावं, माझी अशी इच्छा आहे मी मुख्यमंत्री व्हावं असं तिने म्हटलेलं नाही. ही लोकांची इच्छा असू शकते ना, प्रामुख्याने जे कोणी चाहते असतात ते म्हणतात. पण ही सांगण्याची अशी पद्धत असते ना की लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मग ते आपल्या मनातली भावना सुप्त भावना बोलून दाखवायची. पंकजाताईंपुरतं तर मी त्यांना खूप जवळून ओळखतो आणि त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की मग ते अशा उलट्या हाताने घास घेणार नाहीत, ते डायरेक्टच म्हणतील, स्ट्रेट बोलतील, स्ट्रेट बोलतील. सेम नाथाभाऊ खडसेंचं आहे. नाथाभाऊ खडसे हे आमचे सगळ्यांचे सिनियर नेते आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री म्हणून सगळ्या प्रकारचा सन्मान ते देत आहेत. त्यांच्या मनात कुठेही असा किंतू नाही आहे की हा ज्युनियर आहे, कमी अनुभवाचा आहे आणि मुख्यमंत्री झाला मी मागे राहिलो, असा कुठलाही विषय नाही आहे. हा मीडियाने निर्माण केलेला विषय असं म्हणून. राज्य मंत्रिमंडळातले एक प्रमुख सदस्य आहात आपण, तुमचं सरकार युतीचं आहे की महाआघाडीचं? आमचं सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना आहे आणि सगळे घटक पक्ष आहेत. पण अन्य घटक पक्षांची जी काही आता मागणी आहे की सत्तेतला किमान 10% वाटा आम्हाला मिळावा, त्याच्याबद्दल काय? त्यांची नाराजी वाढत चाललेली आहे आणि आता ही नाराजी आता पेल्यातलं वादळ न राहता कदाचित त्यातनं उद्रेक होण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली किंवा दिसतीये, याच्याबद्दल काही विचार केला आहे का? नाही, सत्तेतला सहभाग त्यांचा हळूहळू आपण वाढवतोच आहोत. तसं जानकरांना आपण विधान परिषदेवर घेतलं, मेटेंना विधान परिषदेवर घेतलं,
परवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एका तरुण कार्यकर्त्याला आपण यंत्रमाग महामंडळ दिलं. हां, जिल्ह्या जिल्ह्याच्या ज्या समित्या असतात त्या समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सगळ्या घटक पक्षांना इन्व्हॉल्व्ह करून घेण्याचा एक फॉर्म्युला पण ठरला. किंवा जिथे बीजेपीचा आमदार आहे तिथे 60% तिथल्या ज्या समितीच्या जागा आहेत त्या बीजेपीच्या, तिथे 30% जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या आणि 10% जागा त्या घटक पक्षाच्या. तिथे शिवसेनेचा आमदार आहे, तिथे शिवसेनेच्या आमदाराच्या 60%, बीजेपीच्या 30%, घटक पक्षाच्या 10%, अशा पूर्ण तालुका स्तरापासून सगळ्या ठिकाणी घटक पक्षांना इन्व्हॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि राज्यस्तरावर सुद्धा आठवलेंना राज्यसभेवर नेलेला आहे. हां, इकडे आता म्हटलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्यमंत्री दर्जा दिला आहे. तो ते जे यंत्रणा ते समाधानी नाहीत ना, त्यांना अजून सगळ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वाटा हवाय, सहभाग हवाय. अजूनही आहे ना, विस्तार आहे, 12 जणांना अजून मंत्रिमंडळामध्ये घेता येईल अशी स्थिती आहे. हे सगळं टप्प्याटप्प्याने होईल. शिवसेनेबरोबरचं सख्य तरी प्रामाणिकपणे जोडलं गेले का, मनोमिलन प्रामाणिक आहे का? कारण एकीकडे जैतापूरचा प्रश्न असू दे किंवा भूसंपादन विधेयक असू दे, त्याच्याबद्दल शिवसेना ही कायम भाजपाच्या विरोधी भूमिका घेतली आहे जाहीरपणानं. अशा वेळेला त्याचा राज्यकारभार काही परिणाम होईल असं वाटत नाही? आणि एकीकडे शरद पवार साहेब स्पष्टपणे म्हणतात की हे सरकार डळमळीत होऊ शकते, पुन्हा मध्यावधी निवडणुका लागू शकतात, या सगळ्याचा परिणाम कुठेतरी सरकारच्या कामगिरीवरती होईल असं वाटत नाही का? नाही, सरकार डळमळीत कधीच होणार नाही. शिवसेना शेवटपर्यंत बरोबर राहील. जैतापूरच्या विषयामध्ये त्यांचं मत असं आहे की जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प होता कामा नाही, त्या विषयामध्ये बीजेपी तरी कुठे घाई करते. बीजेपीने असं म्हटलं ठीक आहे, त्यांना आपण समजावून सांगू की कसं हे जर आपल्याला राज्यातलं आणि देशातलं विजेचं संकट संपवायचं असेल तर ह्या प्रकल्पाला पर्याय नाही आणि ह्याच्यातून पर्यावरणाला फार मोठा धोका नाही, याची समजा बीजेपीची भूमिका असेल ती बीजेपी हळूहळू त्यांना समजावून सांगते. आणि ते कन्व्हिन्स न होता आम्ही रेटतो तसंही आम्ही करत नाही होतो, असा जो काही त्यातला समतोल असतो आम्ही करतो. पण एखाद्या विषयावर त्यांनी वर्षानुवर्ष आंदोलन केलं आणि सरकारमध्ये आल्यानंतर एखादा विषय सोडून दिला असं तर करता येत नाही. आणि त्यामुळे जसं बीजेपी शिवसेना तर क्लिअर कट दोन पक्ष आहेत, दोघांच्या कार्यपद्धती सुद्धा वेगळ्या आहेत, दोघांच्या थोड्याशा विचाराच्या पद्धती पण वेगळ्या आहेत, त्याच्यामध्ये दुमत होणारच. पण एकाच विचाराचे एकाच कार्यपद्धतीचे बीजेपीचे सुद्धा मंत्री कार्यकर्ते यांच्यामध्ये सगळ्या विषयांवर एकमत होईल असं नाही आहे ना. ठीक आहे, पुन्हा एकदा मी आपल्या राज्यातल्या काही विषयांकडे येतो. तुम्ही ज्या वेळेला मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती त्यावेळेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की पुणे ते कोल्हापूर हा जो रस्ता आहे ह्याच्यामध्ये चौपदरीकरणाच्या संदर्भात किंवा सहापदरी काही काम सुरू झालं आहे ते काम तत्काळ, त्याला एक तुम्ही टाईम बाउंड लिमिट दिली होती, तशाच पद्धतीनं कोल्हापूर सांगली रस्त्याचं चौपदरीकरणाबद्दल झालं होतं. पण दोन्हीकडं अजूनही काम खूप रखडलेलं आहे आणि पुणे ते सातारा या रस्त्याचा दर्जा जर आता तुम्ही बघितला तर तो प्रचंड ढासळलेला आहे, प्रचंड बिघडलेला आहे. दुसरीकडं आपण कागलपासून बेळगाव आणि आपण बेंगलोरपर्यंत कर्नाटकातला रस्ता बघितला, हायवे बघितला, तर त्याचा दर्जा आणि महाराष्ट्रातील हायवेचा दर्जा ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे असं कशामुळे होते आणि याच्याबद्दल काही नियंत्रण कंट्रोल आणणार आहे की नाही? तुम्ही सक्तपणे त्यावेळेला आदेश दिले होते पण त्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. कोल्हापूर सांगली रस्ता जो रखडला त्याच्यावर किमान एक 4-5 वेळा बैठका घेऊन आता तो खूपच स्पीडअप झाला आहे आणि त्याचं काम आता बऱ्यापैकी कोल्हापूर ते जयसिंगपूर इतकं तर मला वाटतं 31 मेपर्यंत पूर्ण होईल. क्वालिटीच्या बाबतीमध्ये एकूणच पीडब्ल्यूडीमध्ये आता आम्ही खूप आग्रह धरतो. मग त्याच्यामध्ये गेल्या 1-6 महिन्यामध्ये काही जणांना सस्पेंडही आम्ही केलेलं आहे, काही कॉन्ट्रॅक्टर्सना आम्ही ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. परंतु गेल्या 1-10-15 वर्षामध्ये ज्या सवयी लागल्या त्या सवयी एका रात्रीमध्ये बदलता येणं शक्य नाही आणि त्यामुळे क्वालिटीचे आग्रही आम्ही आहोतच. या सवयी गेल्या 10-15 वर्षातल्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो, प्रश्नच नाही. गेल्या 10-15 वर्षामध्ये अनियमितपणाच्या ज्या सवयी लागल्या की कुछ भी करो चलता है, त्याच्यातून कुछ भी करो चलेगा नाही अशी स्थिती आम्ही आणतोत पण त्याला थोडा वेळ लागेल. आणि त्यामुळे ह्या सगळ्याच विषयाच्या बाबतीमध्ये सारख्या बैठका घेणं, सारखं मॉनिटरिंग करणं आम्ही करतो. पण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जो अपेक्षित दर्जा आहे तो दर्जा तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मेंटेन करणार? हो, करणार. जे भविष्यामध्ये आता जे पुणे आणि सातारा यामधलं जे काही काम चालू आहे, डायव्हर्शन वगैरे ठीक आहे कारण ते फ्लायओव्हर होस्तोपर्यंत येतील, परंतु त्याच्या दर्जाबद्दल आता जर तुम्ही त्या रस्त्यावर प्रवास केला तर तुम्हाला लक्षात येईल की प्रचंड चढ उतार आहेत त्या रस्त्यावरती, तर याच्या दर्जाबद्दल कंट्रोल तुमचा असण्याचा तुमचा दावा आहे. एक वेगळा प्रश्न आहे की प्रत्येक पक्षामध्ये आजवरचा असा अनुभव आहे श्रेष्ठी असतात किंवा कुणाचा कुणाचा रिमोट कंट्रोल असतो. तुमच्या सरकारवरती कुणाचा रिमोट कंट्रोल आहे? तर मोदी साहेबांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असेल असणार हे गृहीत धरून सुद्धा संघाचा रिमोट कंट्रोल आहे का? नाही, मोदींचा पण नाही, अमितभाई शहांचा पण नाही आणि संघाचा पण नाही. बीजेपीमध्ये टीमवर्क चालतं. तसं महाराष्ट्राची आमची 9 जणांची कोअर कमिटी आहे. दर 15 दिवसांनी आम्ही बसतो. आता अगदी
मंगळवार रात्री बैठक आहे आमची आणि आम्ही 9 जण मिळून निर्णय करतो. मग भाजपाच्या मंत्र्यांना नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयात जाऊन रिपोर्ट कार्ड द्यावं लागतं असा जो आरोप होता त्याच्याबद्दल काय? आम्ही सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत आणि त्यामुळे संघाचं जे मुख्यालय आहे नागपूर तिथे अधूनमधून जाणं, आपल्या श्रेष्ठींना भेटणं, तिथे असणारी गुरुजींची आणि हेडगेवारांची समाधी त्याचं दर्शन घेणं, संघाच्या वातावरणामध्ये अधूनमधून जाऊन राहणं हे आम्ही स्वयंसेवक म्हणून करत असतो. त्याच्यामध्ये रिपोर्टिंगचा काही मुद्दा नाही. आणि असं समजा एखादं कुटुंब असेल त्या कुटुंबामध्ये प्रत्येक जण इंडिपेंडेंटली नोकरी व्यवसाय करत असतो पण तो आपल्या आईवडिलांना रिपोर्टिंग करत असतो ना. आईवडील त्याच्यावर काही सुचवत पण असतात की जरा असं नको असं करून बघा, पण त्याचा प्रेशर किंवा त्याचा रिमोट प्रेशर नाही पण प्रभाव म्हणूया आपण पाहतो. नाही प्रभाव पण नाही, जे जे पटलं ते स्वीकारलं याला प्रभाव कसं म्हणते? दादा तुम्ही सहकार मंत्री आहात, पश्चिम महाराष्ट्रामधली सहकारी संपूर्ण जे काही क्षेत्र आहे त्याच्यावरती अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे, वर्चस्व आहे, हे आपण नाकारू शकत नाही. आता भाजपाला यामध्ये चंचू प्रवेश करून सहकार क्षेत्रावरती थोडासा आपला ताबा मिळवावा, वर्चस्व मिळवावं यासाठी काही राजकीय व्यूहरचना करता का तुम्ही कधी? नाही ना. आता कोल्हापूरमध्ये झालेल्या आता ज्या काही निवडणुका आहेत तिथून पासून ते राज्यभरातल्या किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीमध्ये भाजपला स्थान मिळावं यासाठी सहकार मंत्रीपदाचा उपयोग करता का? जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये काही करून जिथे काही नाही कोल्हापूर अशा ठिकाणी किमान 1-2 जण निवडून यावेत. जिथे काही ना काही ऑलरेडी होतं सरकार नसताना सुद्धा 3-4 जण निवडून येतात तिथे संख्या वाढावी आणि अध्यक्षपदापर्यंत जावं अशा दृष्टीने व्यूहरचना करून किंवा छुपी युती करून. छुपी युती नाही, आम्ही ओपन युतीच केल्या, कुठे छुपी युती आम्ही केलीच नाही. जे आम्ही करतो ते ओपनलीच करतो. गोकुळमध्ये गोकुळमध्ये छुपी होती कुठे? आम्ही ओपनली म्हटलं की आम्ही माडकांबरोबर आहोत आणि त्याच्या अगेन्स्ट माडकांनी आम्हाला एक टेक्निकल डायरेक्टर नंतर जो कॉप डायरेक्टर असतो तो ऑफर केला आणि त्याप्रमाणे तो शब्द पाळणार आहे. त्यामुळे आम्ही ताकाला जाऊन भांडलं लपवत नाही. त्यामुळे टेक्निकल डायरेक्टरच्या निमित्ताने काय नाव आहे ना, गोकुळ सारख्या मोठ्या एम्पायरमध्ये एक जण जावा, अनिल पाटलांच्या रूपाने काय होईना परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एक जावा. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तर खूपच भरीव कामगिरी झाली, म्हणजे आता निम्म्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये चेअरमन बीजेपीचे होत आहेत. हो, औरंगाबादला होतो आहे, जळगावला होतो आहे, बीडला होतो आहे, नांदेडला होतो आहे, निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी. उपाध्यक्ष तर जवळजवळ सगळ्या ठिकाणी, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी युती झाली होती आणि त्याच्यातून मेजॉरिटी मिळाली त्या त्या ठिकाणी अध्यक्ष अहमदनगरला होतो आहे. त्यामुळे गेल्या 6 महिन्यामध्ये सहकारामध्ये बीजेपीचे पाय नीट रोवले जावेत यासाठी आम्ही खूप योजनापूर्वक प्रयत्न करतो. गेल्या अजून तुमचे खरं तर या सरकारचं वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे, जवळपास 6-7 महिने झाले आहेत. या 6-7 महिन्यातले प्रामुख्यानं तुम्ही मगाशी 1-2-3 निर्णय सांगितलेत सहकार क्षेत्राशी संबंधित, अन्य काही असे निर्णय आहेत का की जे लोकांच्या हिताच्या दृष्टीनं तुम्ही धाडसानं घेतलेले आहेत? एक निर्णय तर आपल्याला माहिती आहे की नात्यामध्ये स्टॅम्प पेपर करताना स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असा एक मोठा निर्णय आम्ही केला. आतापर्यंत काय होतं की आपल्या नात्यामधल्या दोघांमध्ये जरी एखादा जमिनीचा व्यवहार व्हायचा असेल, घराचा व्यवहार असा असेल, तर त्याला वेगळी स्टॅम्प ड्युटी लागायची, ती पूर्ण आम्ही वेव केली. त्याच्यानंतर 3 लाखाच्या वरची सगळी टेंडर ही ई टेंडरिंग होणार यावर, ज्यासाठी खूप विदिन पार्टी पण प्रेशर होतं की किमान लिमिट 10 लाख करा, 15 लाख करा. मुख्यमंत्री अतिशय फर्म राहिले की 3 लाखाच्या वरचं तुमची आहे ना क्वालिटी, मग तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरा. त्यामुळे 3 लाखाच्या वरचे सगळी टेंडर जे आहेत ती ई टेंडरिंग आम्ही केली. गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये जे सरकारी अधिकारी होते त्यांना नवीन सरकारमध्ये की पोस्टवर ठेवायचं नाही असा निर्णय असेल. आता नव्याने जमिनी शेतकऱ्यांकडून हस्तांतरित करून घेत असताना ओपन मार्केटमधल्या रेटचा विचार करून अपार्ट फ्रॉम ॲक्विजिशन डायरेक्ट डील करावं तिथल्या कलेक्टर आणि असा निर्णय काल परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही केला. भूविकास बँकेच्या बाबतीमध्ये खूप क्रुशियल डिसिजन होता पण आम्ही तो केला. एम्प्लॉईना आम्ही प्रचंड भरीव, म्हणजे 2.5-3 पट जास्त नुकसान भरपाई देणार आहोत. शेतकऱ्यांचं इंटरेस्ट सगळं माफ करून टाकणार आहोत आणि फक्त त्यांचं बेसिक कर्ज घेणार आहोत. अशातून शेतकरी वर्षानुवर्ष भूविकास बँकेमध्ये त्यांच्या जमिनी घरं दार अडकली होती ती आम्ही उघडी केली. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये रजिस्टर सावकार जे असतात त्या सावकारांकडची लोन्स आम्ही गव्हर्नमेंट म्हणून भरण्याचा निर्णय केला. असे खूप निर्णय सांगता येतील की जे धाडसाने आम्ही घेतले. विदर्भ मराठवाड्यामध्ये
खाजगी सावकारी तर आता कायदाच झाला, ओपनली जर त्यांनी कंप्लेंट केली तर अटकच होईल. पण रजिस्टर सावकारी की जिला रितसर परवाना असतो ती सगळी सुद्धा जवळजवळ 300 कोटीची लोन्स ही सरकारने भरायचे ठरवले. आज आपल्यासोबत आहेत आदरणीय चंद्रकांतदादा पाटील. एकूणच राज्याची पॉलिसी काय आहे, राज्याचे धोरणात्मक निर्णय काय झालेले आहेत, लोककल्याणकारी कोणकोणते निर्णय घेतलेत याबद्दल त्यांनी माहिती दिली, आणि त्याचबरोबर येत्या आगामी 4 वर्षामध्ये या सरकारची दिशा काय असेल याच्याबद्दल माहिती दिली. 22, 23, 24 या 3 दिवसांमध्ये कोल्हापुरामध्ये भाजपाचं राज्य अधिवेशन होते, यानिमित्तानं पुन्हा एकदा भाजप तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रकारे कॅम्पेनिंग करते हे त्यांनी मान्य केलं. आज आमच्या स्टुडिओमध्ये चंद्रकांतदादा पाटील आले आणि अत्यंत मनमोकळेपणानं परखडपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. बीटीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.